अंगाईगीत हा नवीन चित्रपट 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एका सामाजिक विषयाला हात घातलाय. चित्रपटाचे दिग्दर्शक नरसिंह पंथुला हे खर तर गणिताचे प्राध्यापक. ते IIT JEE च्या विद्यार्थ्यांना गणित शिकवतात. त्यांच्या वाचनात एक बातमी आली आणि त्यामुळे त्यांचं मन हेलावलं आणि त्यावर चित्रपट करायचं त्यांनी ठरवलं. बातमी महाराष्ट्रातली होती त्यामुळे मराठीत चित्रपट करायचं त्यांनी नक्की केलं. अशा प्रकारे या चित्रपटाचा जन्म झाला. मर्क्युरी मूवीज इंटरनॅशनलच्या अरुण कुमार मुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चंद्रशेखर रायावरन यांची प्रस्तुती आहे. अंगाईगीत या कथानकाला ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे. भिकाजी, अनुसया आणि सिद्धू या कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे. एक वेगळा असा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला गेला आहे. अरुण नलावडे, अभय खडपकर, नीता दोंदे, प्रतीक्षा साबळे, राज बने यांच्या भूमिका या चित्रपटात आहे. चित्रपट हे अत्यंत सकस आणि प्रभावी असं माध्यम आहे. त्यामुळे चित्रपटातून काही वेगळे विषय हाताळून मानवी भावना, नातेसंबंध आणि सामाजिक विषयांवर भाष्य करता येते असं नरसिंह पंथुला यांनी सांगितलं.